आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. MIDC प्राधिकरणाच्या बेकायदेशीर भूखंड वाटपाविरोधात हुपरीच्या सिल्वर झोन मधील नागरिकांचे 1 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये MIDC प्राधिकरणाने हुपरीतील चांदी उद्योजकांसाठी सिल्वर झोन निर्माण केले आहे. मात्र या झोनमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सोयी सुविधांसाठी आरक्षित रिकाम्या जागा प्राधिकरणाने एकाच व्यक्तीला खिरापतीप्रमाणे वाटप केल्याने संतप्त झालेल्या सिल्वर झोनमधील नागरिकांनी या बेकायदेशीर भूखंड वाटपाविरोधात येत्या 1 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. हुपरी शहरातील चांदी उद्योजकांसाठी निर्माण केलेल्या या सिल्वर झोनमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी अनेक ठिकाणी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. या आरक्षित जागेत सध्या बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम तातडीने थांबवून एकाच व्यक्तीला देण्यात आलेल्या रिकाम्या जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी अंगणवाडी, बाजारपेठ आणि इतर सोयी सुविधा निर्माण कराव्यात. तसेच सिल्वर झोन संस्थेच्या कार्यालयीन कामकाजासाठी भूखंड मिळावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. शिवाय सिल्वर झोन ते जवाहर साखर कारखाना हा रस्ता अरुंद असल्याने जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ करावे आणि हुपरी हद्दीत असणारा कचरा डेपो अन्यत्र निर्माण करावा. या मागण्यांसाठी येथील नागरिकांनी येत्या 1 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला. या पत्रकार परिषदेत 5 स्टार सिल्वर झोन असोसिएशनचे अध्यक्ष अशोक माळी, उपाध्यक्ष सुनील गाठ, सेक्रेटरी राजकुमार पाटील, खजिनदार अनिल भोजे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. महानकर न्यूज साठी हुपरीहून सुनील घुनके. वसाहत पंचतारांकित वसाहत म्हणून निर्माण केलेली आहे, परंतु इथं काय आलं, MIDC पण प्रदूषण इथं जोरात आहे. परत जवाहर कारखान्याचा पण धूर किंवा त्याची राख भरपूर पडते. त्याचबरोबर हुपरी नगर परिषद तिथे पण इथं कचरा डेपो सिल्वर झोनला लागूनच केला आहे. त्याचा त्रास आम्हा नागरिकांना रात अहोरात्र अनेक कित्येक म्हणजे वन्य प्राणी म्हणजे कुत्रे म्हणा, रात्रंदिवस 200-300 कुत्रे इथं असतात. इथं आमच्या जीव घेण्याचा प्रसंग इथं चालू आहे. परत तिथंच गावातले जे मटण मार्केटचे घाण आहेत तेसुद्धा सिल्वर झोनजवळ आणून टाकतात. त्याचा आम्हाला भरपूर त्रास होत आहे. त्याचा पुढाऱ्याने लवकरच निर्णय, पण दुसऱ्या बाजूला हातकणंगले तालुक्यातल्या बाजूने हा सिंगलसुद्धा रस्ता नाही आहे. याच्यामध्ये आपल्या लोकप्रतिनिधींनी पण कानाडोळा थोडा केलेला आहे. तरी हा रस्ता ताबडतोब चांगल्या पद्धतीने करून जे रोज हजारो कामगार या रस्त्यावरून MIDC कामाला जातात त्यांच्या जीवाशी खेळायचं बंद करावं. आणि येथून मोठी वाहतूक रोज होत असते, बेकायदेशीर वाहतूकसुद्धा फार चोरटी वाहतूक होत असते कर्नाटकातून महाराष्ट्रात होणारी टोल चुकवाचुकी, RTO चुकवाचुकी, याच्यामुळे हा रस्त्यावर फार मोठी रहदारी आहे. हे सर्व बंद झालं पाहिजे. आपल्या चांदी व्यवसायासाठी म्हणून चांदी व्यवसायासाठी MIDC भूखंड आरक्षित केलेलं आहे. त्यामध्ये 3 प्रकारचे भूखंड आरक्षित केलेले आहे. सीमध्ये 3 गुंठे, त्यानंतर परत बीमध्ये 6 गुंठे आणि ए म्हणून आहे त्यात 8 ते 10 गुंठे असे प्लॉटची रचना नगररचना विभागाने केलेली आहे. त्यासाठी आमच्या MIDC सिल्वर झोनमध्ये बाकीच्या सुविधा व्हाव्यात यासाठी OS म्हणजे ओपन स्पेस आणि ॲम्युनिटी अशा प्रकारचे आरक्षण इथं राखीव ठेवलेले आहे. पण त्या आरक्षणामधील OS 23 हा एका खाजगी व्यक्तीला देण्यात आलेला आहे. त्यासाठी आम्ही आवाज उठवला असता आम्हाला तो भूखंड देता येत नाही असं माहितीच्या अधिकारात देण्यात आलं आहे. त्याशिवाय ॲम्युनिटीमधील देखील 2 प्लॉट त्या एकाच व्यक्तीला ॲम्युनिटीमध्ये 2 प्लॉट एकाच व्यक्तीला 3-3 असे 6 करून ते देखील वाटण्यात आलेले आहेत.